राज्यात बहुतेक भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा, कोकणात जोरदार सरींची शक्यता. चार मोठे पाऊस पूर आणणार, मुंबईमध्ये मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा. जालन्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, रस्ते जलमय, गुडघाभर पाण्यात नागरिकांची कसरत. पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये 13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, पुण्यामध्ये पावसाची हजेरी, धरणं मात्र कोरडी. परसबी आणि वाटाण्यासह दोडका 160 रुपये किलो, गवार, घेवडा आणि शेवग्यानं सुद्धा ओलांडली शंभरी. ऊन पावसाच्या खेळाचा भाज्यांवरती परिणाम, भाव वधारल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री. एसटीमधील बदल्या पारदर्शक होणार, एसटी महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता ऑनलाईन पद्धतीनं. मेल एक्सप्रेस गाड्यांच्या घाटातील प्रवास सुरक्षित, मध्य रेल्वेनं केल्या उपाययोजना. करंजाडे बसच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी, बसच्या फेऱ्या कमी असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल. पावसाळ्यामध्ये रेल्वेचा घाटातला प्रवास सुरक्षित, दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचं आवरण. नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, पुनर्परीक्षा घेण्याची इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची मागणी. जाहिरात फलकाची पाहणी करण्यासाठी पथकं सज्ज, 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. पिंपरी ते निगडी महामेट्रोच्या विस्तारित मार्गाचं काम अखेर सुरू, मुदतीत काम पूर्ण झालं तरच 3 वर्षांनी निगडीपर्यंत मेट्रो धावेल. इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्याची पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामं हाती, समाविष्ट भागातील पाणीपुरवठा शनिवारपर्यंत विस्कळीत. फ्लेमिंगोंचं छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढला, फ्लेमिंगोंना ड्रोनचा धोका तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृहविभागाला निर्देश. धाराशिवमध्ये शासकीय कॉलेजच्या तळघरात पावसाचं पाणी, लाखोंची औषधं खराब झाल्यानं मोठं नुकसान. आणि या बुलेटिनमध्ये आता